कृष्णा उद्योग समूहाचे शिल्पकार दिवंगत जयवंतराव भोसले यांची 97वी जयंती नांदगाव येथे विविध उपक्रमांनी साजरी करण्यात आली। यावेळी मान्यवरांच्या हस्ते दिवंगत जयवंतराव भोसले यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले, तर विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य व खाऊ वाटप करण्यात आले। न्यू इंग्लिश स्कूल नांदगाव येथे हा कार्यक्रम संपन्न झाला। संस्थेचे अध्यक्ष वितू सुकरे गुरुजी, माजी ग्रामपंचायत सदस्य मारुती पाटील, वसंत माटेकर यांच्या हस्ते प्रतिमा पूजन करण्यात आले। ग्रामपंचायत सदस्य प्रशांत सुकरे यांच्या वतीने सुमारे 200 विद्यार्थ्यांना वैज्ञानिक माहिती देणारी पुस्तिका, पेन आदि शैक्षणिक साहित्य, तसेच थंडीपासून विद्यार्थ्यांना त्वचे संरक्षण व्हावे यासाठी आयुर्वेदिक क्रीम व खाऊ वाटप करण्यात आले। या कार्यक्रमाला दक्षिण मांड व्हॅली शिक्षण संस्थेचे सचिव एस टी सुकरे, प्राचार्य आर बी पाटील, कालवडे बेलवडे उपसा जलसिंचन योजनेचे संचालक संभाजी पाटील, ग्रामपंचायत सदस्य प्रशांत सुकरे, विकास सभा सोसायटीचे माजी अध्यक्ष जगन्नाथ पाटील, तंटामुक्तीचे उपाध्यक्ष जयवंत मोहिते, धुंडीराम शिंदे, संजय पाटील आदींची उपस्थिती होती। दरम्यान जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतही शैक्षणिक साहित्य व खाऊ वाटप करण्यात आले। यावेळी ग्रामपंचायत सदस्य प्रशांत सुकरे, वसंत माटेकर यांची उपस्थिती होती। स्वर्गीय जयवंतरावजी अप्पासाहेब यांच्या जयंतीच्या निमित्ताने आज या ठिकाणी या विद्यालयामध्ये आपण कार्यक्रम आयोजित करीत आहोत। जयवंतरावजी अप्पा म्हणजे भोसले कुटुंब आणि मोहिते कुटुंब आणि नांदगाव यांचा अतिशय ऋणानुबंध पहिल्यापासून होता आणि माझा या दोन्ही कुटुंबाशी अतिशय जवळचा संबंध होता। आज अप्पांच्या बरोबर पाठीमागे इथं कार्यक्रम झाला तर अतुल भोसलेने मान्य केलं की जयवंत अप्पाचे आणि गुरूंचे काय संबंध आहेत। त्यांच्या प्रेरणेतून या गावामध्ये काही विकासाची कामं त्या त्या काळामध्ये झाली। अप्पांनी त्या संबंध भागामध्ये हरित क्रांती ज्यांना तेच सांगा आणि आपल्या कार्यात तेच आणा हे खऱ्या अर्थानं ह्या जयंतीच्या निमित्तानं त्यांना अभिवादन ठरेल। आणि अप्पासाहेब स्वर्गात गेले असले तरी सुद्धा या भागावर त्यांचं आजही लक्ष आहे, आपल्या शाळेवर आहे, तुमच्यावर आहे, आपल्या संस्थेवर आहे, प्रत्येकाच्या मनामनामध्ये एक वेगळं स्थान मांडून ठेवलेलं अप्पासाहेब हे आपल्याला कधी विसरता येणार नाही। त्यांना मी नम्रपणे आपल्या गावाच्या वतीनं, संस्थेच्या वतीनं, आपल्या सर्वांच्या वतीनं नम्र अभिवादन करतो आणि इथे थांबतो।